आहे. तर गोंदावलेकर महाराज यांचे प्रकट स्थान म्हणून हे जे मारुती मंदिर आहे ते आपण आलेलो आहे. तर चला दर्शन घेऊयात. श्री राम जय राम जय जय राम. या हनुमान मंदिराचा ऐतिहासिक संदर्भ मी तुम्हाला सांगत आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज बालवयात गुरुशोधार्थ घरातून बाहेर पडले आणि गुरुकृपा प्राप्त करून ब्रह्मचैतन्य नाम प्राप्त करून ते 1865 साली गोंदवल्यात आले. इंदूरहून येऊन याच मंदिरात त्यांनी आपला मुक्काम ठोकला. बरोबर 4 बैरागी शिष्य होते. त्यांनी या मंदिराच्या ओट्याला धुनी फेटवली. श्री महाराज सिद्धासन घालून येथे बसले. मंदिरात कोणी महात्मा आला आहे ही वार्ता सगळीकडे पसरली. गावचे सर्व लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. संध्याकाळी आई गीताबाई आणि वडील रावजी हे येथे आले. आपल्या आईवडिलांचे श्री महाराजांनी मनोमर दर्शन घेतले. नंतर बरोबर 1 वर्षांनी पुन्हा ते येथे आले आणि त्यांनी आपले स्वरूप लोकांच्या पुढे प्रकट केले. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम. जय श्रीराम.